रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला मार परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण आलेलो आहोत कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव या गावामध्ये। इथे मागच्या 2 ते 3 दिवसापासून दूषित पाणी पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोची मोठ्या प्रमाणावरती लागण झाली होती आणि यातूनच ह्याचंच पर्यवसान होऊन बरेच पेशंट हे मोहिते वडगावमधील जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच ठिकाणी आपण सध्या उभे आहोत। या ठिकाणी काही पेशंट ॲडमिट होते किंवा बाहेरच्या काही दवाखान्यांमध्ये हे पेशंट होते, तर इथली नेमकी परिस्थिती काय आहे हे इथले आपण सरपंचांकडून जाणून घेऊयात, नेमकं सध्या काय परिस्थिती आहे। नमस्कार, सध्या परिस्थिती अशी आहे की शुक्रवारी या ठिकाणी रात्री आम्हाला काही पेशंट निदर्शनास आले, त्याच्यामधले काही पेशंट चिंचणी आरएचमध्ये 3-4 पेशंट ॲडमिट झाले होते आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घातल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांना याची लागण झाली आहे। शुक्रवारी आम्ही या गोष्टीची कारवाईला सुरुवात केल्यानंतर एका दिवसामध्ये बऱ्याचशाच लोकांना या संडास आणि उलटी होण्याचे प्रकार सुरू झाले, त्याच्याबरोबर ताबडतोब याची कल्पना प्रशासनाला दिली, इथल्या आरोग्य विभागाला दिली, ग्रामपंचायत त्याच्यावर ज्या उपाययोजना आहेत त्या ताबडतोब केलं, गावचा पाणीपुरवठा जो आहे त्याच्यातून हे झालं आहे का हे पाहण्यासाठी ताबडतोब पाणीपुरवठा गावचा बंद केला, त्यानंतर संबंधित अधिकारी यांना बोलवून सार्वजनिक विहीर जे आहे तिथलं पाणी ताबडतोब तपासणीसाठी पाठवलं, जेणेकरून लोकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या ताबडतोब केल्या, त्यानंतर चिंचणी आरएचला जे पेशंट ॲडमिट होते त्यांची जाऊन पाहणी केली, जे पेशंट तिथं कवर होणार नव्हते ते पेशंट आम्ही कराड आणि सांगली या ठिकाणी त्यांना पुढील उपचारासाठी पाठवलं, ते पेशंटसुद्धा आता स्टेबलमध्ये आहेत आणि इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या लोकांना ताबडतोब आरोग्य सुविधा मिळाल्यामुळं हा जो आजार होता तो लवकरात लवकर कवर करण्यामध्ये आम्ही थोडं यशस्वी झालो। काही प्रशासनाकडनं काही गोष्टी थोडा उशिरा झाल्या असतील पण त्या पुन्हा वेळेत या ठिकाणी त्या गोष्टी आरोग्य विभागाकडून मिळाल्या। सुरुवातीला त्या आजाराचं गांभीर्य कुणालाच लवकर लक्षात आलं नाही आहे, कारण शिवाजीनगरला झाल्यानंतर तालुक्यात ह्या गोष्टीचा बराचसाच प्रचार व्हायला पाहिजे होता, बऱ्याच ठिकाणी या गावातनं कल्पना द्यायला पाहिजे होती की अशा प्रकारची साथ येऊ शकते आणि मग ते पाण्यातून झाले का अन्य कशा प्रकारातून झाले हे आम्हाला कळालं असतं त्याच्यावर ग्रामपंचायतसुद्धा तातडीनं उपाययोजना केली असती, पण आम्ही थोडं त्याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या। बरेचसे आजार हे पिण्याच्या पाण्यातूनच उद्भवतात हे लक्षात आल्यानंतर आम्ही ताबडतोब पाणीपुरवठा बंद केला, गावातील सर्व लोकांना आरओचं पाणी द्यायची सुविधा या ठिकाणी केली आणि पाणीपुरवठा बंद केल्यामुळं हा आजार हा कंट्रोल होण्यामध्ये आजची परिस्थिती आम्हाला थोडी निवाळलेली आहे आणि इथली जी परिस्थिती आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणकोणती काळजी घेत आहे, प्रिकॉशनरी? शुक्रवारपासून ह्या साथीचं थैमान सुरू होतं पण आज आटोक्यात बऱ्यापैकी आलेलं आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही गेले 3 दिवस झालं गावातला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केलेला आहे, त्याचबरोबर आरोग्य विभागाला स्वतःला घेऊन आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन याची जनजागृती करत आहोत, लोकांना थंड गरम पाणी करून पिण्यासाठी सांगत आहोत, तसेच पाणीपुरवठा विभागानं दिलेल्या सूचना तसेच आत्ता गावातील सर्व मेडिक्लोअर प्रत्येक पाण्यात टाकून तसेच इतर काही आरोग्य विभागाकडून काही ज्या सूचना मिळतात त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सांगत आहोत, त्याचबरोबर आम्ही कडेगाव पंचायत समितीच्या माध्यमातून तेथील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था कुठं अडखळीत आहे का, कुठे लिकेज आहेत का, त्याच्या माध्यमातून हा घडलेला आहे का यासाठी गेले 2 दिवस युद्धपातळीवरती काम सुरू आहे, अशी उपाययोजना चालू आहे। सर, काय सांगाल तुम्ही? आता सगळं आजार आटोक्यात आलेलं, आटोक्यात आलं। कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वायदंडे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत, तर आरोग्य खात्यामार्फत किंवा तुमच्या डिपार्टमेंटमार्फत तुम्ही कोणती काळजी घेत आहेत आणि सलग दुसऱ्यांदा हे झालं म्हणजे शिवाजीनगर ह्या गावामध्ये देखील गॅस्ट्रोची लागण झाली आणि पुढच्याच काही दिवसांमध्ये आता मोहिते वडगाव, तर इथून पुढे याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घेत आहे? चालू वर्षी काय झालेलं आहे की अवकाळी पाऊस आणि तोही प्रचंड प्रमाणात कडेगाव तालुक्यामध्ये झालेला आहे, या पावसामुळं ज्या पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या विहिरी आहेत त्या पाण्यामुळं दूषित प्रथमता झालेल्या आहेत आणि अशा असं पाणी दूषित झालेलं पाणी पिण्यात आल्यामुळं
भागामध्ये काही गावामध्ये गॅस्ट्रोसदृश्य परिस्थिती आज आहे। तर यासाठी आता मोहिते वडगावमध्ये जे 1 तारखेला प्रथमतः हे रुग्ण दिसून आले, प्रथमतः आमचे सरपंच साहेब आहेत त्यांचा मला स्वतः सकाळी 8 वाजता फोन आला की असं असं आहे। त्या क्षणी आमचे जे पथक आहे आरोग्याचं पथक आम्ही या ठिकाणी मोहिते वडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालं। जिल्ह्यावरूनही पथक आलं, बाहेरचे 4 डॉक्टर्स आपण डेपोट इथं आता 24 तास कक्ष ओपन आहे चालू आहे। साधारण 80 भर रुग्ण या ठिकाणी 2-3 दिवसात झालेले आहेत, त्यापैकी 50% साधारण 41 रुग्णाला आपण ॲडमिट करून त्यांना उपचार केलेला आहे विविध दवाखान्याच्या माध्यमातून। शासकीय कराड असेल, सांगली सिव्हिल असेल, इथं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा आपण रुग्ण दाखल करून घेतलेले आहेत। तर या पार्श्वभूमीवर कालच माननीय मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद सांगली यांची आमची बैठक झाली काल सांगलीला। तर त्यांनी सर्व ग्रामपंचायतीला BDO माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून ज्या शा साथीच्या आजाराबाबत ज्या घ्यावीची काळजी याविषयी त्यांनी कळवलेले आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत तशा पद्धतीची काळजी घेत आहे आणि इथून पुढे असं कुठल्याही स्वरूपाचं साथ उद्रेक होईल असं मला काही वाटत नाही, कारण ज्याने त्याने काळजी जर घेतली तर नक्कीच हे थोडंसं नैसर्गिक आपत्ती म्हणा। लोकांना काय तुम्ही आवाहन कराल? लोकांनी सध्या जे नळ पाणी पुरवठा योजनेचं जे पाणी आहे जे TCL-युक्त असतं अशा स्वरूपाचं पाणी प्यावं किंवा पाणी उकळून गार करून प्यावं आणि अफवावर विश्वास ठेवू नये आणि स्वच्छता परिसर स्वच्छताही ठेवावी लोकांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो। विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे। सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड, विटा।